झालं बोला. नमस्कार. आज आपण आलो आहोत नगरला चावळे साहेबांना भेटण्यासाठी. दोन दिवसापूर्वी जी अघटित घटना घडली होती या घटनेतनं चावळे साहेब सुखरूप या ठिकाणी बचवलेले आहेत. त्यांना जीवदान देणारे खरं तर त्याला आपण देवदूत म्हणून संतोष बोळगे या ठिकाणी आहेत. त्यांचे असलेली कन्या सुद्धा या ठिकाणी आहे. खरं तर आता आपण साहेबांकडनं जाणून घेऊ की त्यांचं याबद्दलचं घटनेबद्दलचं एकूण मत काय आहे. साहेब तुम्हाला जसं शक्य आहे तसं तुम्ही तुमचं जे मत आहे ते आम्हाला सांगा. मी अहमदनगरमध्ये ॲडिशनल एस टीच्या कार्यालयात चौकलेलं आहे. तर दोन दिवसापूर्वी माझ्या एका पाहुण्याच्या भेटण्यासाठी मी श्रीमंतला गेलो होतो. श्रीमंत जेवण करून परत येत असताना अचानक रस्त्यावर पारगाव फाटेगावच्या पाटाजवळ एक आडवा गेला. त्यामुळं मी थोडं ते अचानक आज दिसली नंतर वाचवण्यासाठी गाडीचं ब्रेक दाबलं. ब्रेक दाबल्यानंतर गाडी माझी समोर तशी एका जिपाच्या झाडाला जाऊन धडकली आणि धडकल्यानंतर गाडी पलटी झाली. पलटी झाल्यानंतर मी गाडीमधून काचीतून ड्रायव्हरची खेळून निघण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्या देवदूत माणूस हे अचानक तिथं विथ फॅमिली येत असताना त्याची गाडी थांबवली. गाडी थांबवली त्याचे पीसेस त्याचे पूर्ण सर्व गाडीतून खाली उतरले. त्यांनी त्यांच्या पुरवला गाडी पुढे घ्यायला लावली आणि त्यांनी फक्त मला पाहिलं त्यांनी की ही माणूस हालचाल करतो खिडकीतून. त्यांनी मला हात दिला. हात दिल्यानंतर जे त्यांनी जोरात ओढलं ओढलं तर विचारलं गाडी पेट्रोल पी का पेट्रोल पी असं म्हणल्याबरोबर यांनी मला फक्त म्हणले तू फक्त पळा. एल पी ची जी टाकी होती त्याच्यामध्ये फक्त तुम्ही पळा म्हणल्यानंतर मी असं 25 पावलं पुढे गेल्यानंतर लगेच पाठीमागं गाडीचा स्फोट झाला. आणि म्हणजे यांनी केलेलं जे सहकार्य याला म्हणजे आज कुठेच तोड नाही आहे. हे म्हणजे तसे नियमाने राष्ट्रपती पदाचे बीजेपी आणि सरकारतर्फे कायदेशीर पदक भेटावं याच्यासाठी इन्व्हिटेशन तसं करून माझ्या स्टेटमेंटमध्ये मी तसं लिहिलं त्या. धन्यवाद. या ठिकाणी चावळे साहेबांकडनं आपण प्रतिक्रिया जाणून घेतो. त्यांची कन्या आहे स्वतः आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया त्यांना काय वाटतं या घटनेबद्दल. या घटनेबद्दल मला अजून काहीच माहिती नव्हतं. अतिशय कमी याच्यामध्ये कळलं होतं फक्त ॲक्सिडेंट झाला आहे याच्या आपल्याला काहीच माहिती नव्हतं. पण ज्यावेळेस मी जे फोटो पाहिले आणि ज्यावेळेस मी माझ्या वडिलांना प्रत्यक्षात बघितलं मला माझ्यासाठी खूप मोठा घटना होती ती. आणि मी त्या टाईमापासूनच आत्तापर्यंत मी माझ्या वडिलांची आणि तुझे का फॅक्ट माझ्यासाठी ते देव म्हणून ते मी त्यांचे काय आभारच म्हणेन. आणि त्यांनी माझ्या वडिलांचा जीव वाचवला आहे. त्यांनी आमच्या सर्वांसाठी खूप काही दिलं एवढंच मी सांगेन. वातावरण आहे भावनाप्रधान असतं हे वातावरण. कारण एक घरातला कर्ता माणूस जेव्हा अर्थग्रस्त होतो त्यावेळेस घरावर एकूण संकट किती मोठं कोसळतं हे दिदीनं आपल्याला सांगितलं. साहेबांच्या कुटुंबामध्ये साहेब स्वतः आहेत, पत्नी आहेत, दोन मुले आहेत, मुलगा आहे. फॅमिली त्यांची पुण्याला राहते, दिदी पुण्याला असते, ते मात्र सर्व्हिसला इथं नगरला असतात. आणि आठवड्यातून एक तरी दिवस त्यांची चक्कर ही मुलांकडं आपल्या कुटुंबाकडं होत असते. त्या दिवशीही स्वतः ते कामावरनं श्रीगोंद्याला आले पाहुणे त्यांना भेटण्यासाठी भेटून संध्याकाळी जेवण केल्याने आपल्याला घटना आणि आपल्यासमोर ठरलेली आहे. खरं तर याच्यावर आम्ही जास्त बोलण्याच्या साहेबांनी आणि दिदीने त्यांची भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. संकोचजींना आपण या ठिकाणी विनंती करूयात की आपल्याला आता साहेबांना भेटल्यानंतर आपल्याला काय वाटतं. मला एकदम बरं वाटलं साहेबांना व्यवस्थित पाहिलं ह्याच मला खूप आनंद भरपूर काही मिळवल्यासारखं वाटतं. मित्रांनो जी घटना आपण सुरुवातीपासून रात्री 11:25 पासून आपण या घटनेशी संबंधित आहोत एकूण अनेक जण यामध्ये पात्र आहेत. या पात्रांना आपण एक करत भेटणार आहोत. खरं तर साहेब आज आपल्याबरोबर आहेत. त्यांनी केलेलं काहीतरी पुण्याचं काम त्यांच्या कामी आलेलं आहे. संतोषजींचं सुद्धा काहीतरी काम अजून बाकी आहे की ज्या माध्यमातून ते धावत आले आणि साहेबांना त्यांनी मदत केली. कारण त्यांनी पूर्वजन्मी काहीतरी सत्कार्य केलं असेल
की देव माणसासारख्या माणसासाठी ते देव माणूस बनून या ठिकाणी आलेले आहेत. आणि दक्ष नागरिक फाउंडेशनचं मूळ काम हे आहे की समाजामध्ये दक्षता आणणं, प्रत्येक घटनेपाठीमागचं गांभीर्य समाजापुढं आणणं, आणि अशी ही सगळी देवदुर्लभ माणसं ही कुठंतरी एका धाग्यामध्ये ओवणं खरं तर दक्ष नागरिकचं काम आहे. ते आम्ही यथार्थपणे प्रयत्न करत असू. साहेब आपल्याला आम्ही भेटलो, खूप 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 बरं वाटलं. धन्यवाद. धन्यवाद तुमच्या पुढील आयुष्यासाठी. दक्ष कायम तुमच्या पाठीमागं दक्षपणा असेल. तुमच्या कुटुंबावर नेहमी देवाची कृपा राहो हीच या ठिकाणी परमेश्वरी प्रार्थना करतो. थांबतो. धन्यवाद.